वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हा जसं की सुरुवात केली त्यावरूनच आपल्याला अंदाज आला असेल की आजचा व्हिडिओ कशाविषयी आहे। अगदी बरोबर, माही गणेश जयंती जवळ आली आहे आणि याच गणेश जयंतीला आपण गणपती बाप्पाची काय काय सेवा केली म्हणजे आपल्याला गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। सगळ्यात पहिलं तर ही जी काही माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी आहे जिला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते किंवा गणेश जयंती, वरद चतुर्थी, त्याचप्रमाणे तिलकुंद चतुर्थी, माही विनायक जयंती किंवा माही गणेश जयंती, हे जे काही वेगवेगळी नावं आहेत, परंतु आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल की गणपती बाप्पांचा जन्म झाला या दिवशी, त्यामुळे गणेश जयंती ही मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतभर साजरी केली जाते। फक्त ही एकच नव्हे तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येणारी गणेश चतुर्थी म्हणजेच काय, तर आपण जे 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी आणतो ती, आणि वैशाख पौर्णिमेला पुष्पपती चतुर्थी, यावेळेस देखील गणपती बाप्पांनी अवतार घेतला होता, त्यामुळे अशा प्रकारे 3 गणेश जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करीत असतो। त्यातलीच जी आहे माही शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी म्हणजेच वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी, आज आपण याविषयीच माहिती घेणार आहोत। परंतु गणेश जयंतीच्या दिवशी आपण नक्की काय काय सेवा करायला हवी जेणेकरून आपल्याला त्यापासून फायदा होणार आहे ते पाहणार आहोत। वरद चतुर्थीचं जे हे व्रत आहे हे प्रामुख्याने घरातील स्त्रीवर्गाने करायचं आहे जेणेकरून आपल्या घर संसाराला आणि मुलाबाळांना याचा चांगला फायदा होईल। याचसाठी आपल्याला माहीत असेल की गणपती बाप्पा हे 14 विद्या आणि 64 कलांचे आराध्य आहे आणि म्हणूनच आपल्याला ही जी काही सेवा आहे ती मनोभावे करायची आहे। यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण पहाटे लवकर उठून आपली नित्याची कामे उरकून घ्यायची आहे आणि स्वच्छ आंघोळ केल्यानंतर लाल रंगाचे वस्त्र घालायचे आहे आणि गणपती बाप्पांची जी काही आपण मूर्ती घरामध्ये असेल तिची अभिषेक करून पूजा करणार आहोत। यासाठी आपल्याला पंचामृत लागणार आहे। आपण इतर वेळेस फक्त पाण्याने आणि दुधाने अभिषेक करत असतो, परंतु आज गणेश जयंती आहे त्यामुळे आपण पंचामृताचा देखील अभिषेक करून घ्यायचा आहे गणेश मूर्तीला। परंतु जर तुमच्या घरात गणेश मूर्ती नसेल तर तुम्ही एखादी सुपारी म्हणून गणपती बाप्पांना पूजू शकता। गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर जी काही मूर्ती आहे तिची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे, म्हणजेच काय तर एका नव्या कोऱ्या लाल रंगाच्या वस्त्रावरती थोडेसे तांदूळ अक्षत म्हणून ठेवायचे आहेत आणि म्हणजेच काय तर देवबाप्पांना आसन द्यायचं आहे बसायला आणि हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे। त्यानंतर आपल्याला माहीतच असेल की गणपती बाप्पांना लाल रंगाची फुले आवडतात आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने जास्वंदीचं फूल, म्हणूनच गणपती बाप्पांना एखादं का होईना आपण जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबरीने दुर्वा, अगदी 1 दुर्वा ठेवलीत तरी चालेल, 21 दुर्वा ठेवलं तरी चालेल, कारण किंवा 21 दुर्वांचे 21 दुर्वांचा एक असा बंच करून 21 दुर्वांची माळ केली आणि ती अर्पण केली तरी चालेल। तुम्ही 1 दुर्वा ठेवताय की 21 दुर्वा ठेवताय की 21 दुर्वांची माळ ठेवताय हे महत्वाचं नाही, तर गणपती बाप्पांना दुर्वा ही अतिप्रिय आहे, त्यामुळे एखादी का होईना दुर्वा ही पूजेमध्ये असलीच पाहिजे। जसं भगवान शंकरांना बेल प्रिय आहे तसंच गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला जितक्या शक्य होतील तितक्या परंतु पूजेमध्ये दुर्वा ह्या असल्याच पाहिजे। दुर्वा आणि जास्वंदीची फुलं ही बाप्पांना मनोभावे अर्पण करा। त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही काय दाखवायचं आहे तर आपल्याला माहितच आहे की आपण ह्या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतो, म्हणजेच काय तर तुम्हाला तिळगुळाचे लाडू किंवा मोदक हे ठेवायचं आहे गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून। आपल्याला माहितच आहे की गुळ खोबरं असेल, खिरापत असेल, मोदक असतील किंवा बुंदीचे लाडू असतील हे गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहेत, परंतु त्याहीपेक्षा जास्त प्रिय ह्या चतुर्थीला गणपती बाप्पांना तिळाचे लाडू असतात, त्यामुळे तुम्ही ह्या चतुर्थीला तिळाचे लाडू प्रसाद म्हणून नक्की देवबाप्पांपुढे ठेवा। त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना धूप, दीप आणि अगरबत्ती देखील ओवाळून घ्यायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे। याच दिवशी फक्त गणपती बाप्पाच नव्हे तर गणपती बाप्पांचे जे पूर्ण कुटुंब आहे म्हणजेच माता पार्वती असतील, पिता भोळे शंकर असतील, भाऊ कार्तिकेय असतील, वाहन उंदीर मामा असतील किंवा नंदी असतील, हे जे काही आहेत यांची देखील आपण मनोभावे पूजा करायची आहे।
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण, जोपर्यंत आपली पूजा चालू आहे तोपर्यंत श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं अखंड नामस्मरण आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अथर्वशीर्ष येत असेल तर अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. जर नाहीच जमलं म्हणायला तर तुम्ही मोबाईलचा वापर करून यूट्यूबवर किंवा गुगलवरती अथर्वशीर्ष असतंच ते त्याचं देखील पठन करू शकता किंवा डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग लावून दिलं तरी चालेल. परंतु हे जे काही गणपती बाप्पांचे अथर्वशीर्ष असेल, गणपती स्तोत्र असेल किंवा नामस्मरण असेल, जप असतील, हे करायचं आहे. याने आपल्याला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष असे महत्व आहे. त्यामुळे आपण वरद चतुर्थी किंवा माघी गणेश जयंती या दिवशी जर गरीब लोकांना उपदार वस्तू वाटल्या तर आपल्याला त्यापासून खूप जास्त पुण्यफळ भेटणार आहे. कारण आपल्याला माहीत असेल की पौष आणि माघ महिन्यामध्ये जास्ती थंडी असते, त्यामुळे ज्या कोणी ज्या गरजू आहेत त्यांना आपण उबदार कपडे असतील किंवा ब्लँकेट असेल, ज्या हिवाळ्यासाठी रिक्वायर्ड गोष्टी आहे त्यांची जर आपण दानधर्म केला तर आपल्याला ज्याचं पुण्यफळ आहे ते जास्त भेटणार आहे. त्याचप्रमाणे जे उष्ण पदार्थ आहेत, तीळ असतील, गुळ असतील, खोबरं असेल, ज्यांच्यापासून आपल्याला उष्णता आणि ऊर्जा मिळते असे अन्न पदार्थ देखील तुम्ही दान करू शकता. ही झाली गणेश जयंती विषयीची संपूर्ण माहिती, पूजा कशी करायची, त्यानंतर आपण काय दान केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची एक सेवा म्हणजे आपल्या गावामध्ये एकतरी गणपती मंदिर असतं आणि गणेश जयंती म्हटलं की तेथे मंदिरामध्ये खूप चांगला मोठ्या प्रमाणात उत्साह सुरू असतो. आपण मंदिरात जाऊन एकदा तरी दर्शन घ्यायचे आहे आणि तिथे जो काही प्रसाद असेल त्याचं ग्रहण करायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या यथाशक्तीने तेथे देणगी द्यायची आहे किंवा पावती फाडायची आहे. कारण हे जे काही काम असतं देवा धर्मदाय संस्थेचं ते चांगल्या गरजू लोकांसाठी त्याचा वापर होत असतो, त्यामुळे आपला खारीचा का होईना पण वाटा उचलायचा आहे आणि आपल्या यथाशक्ती असे दान करायचे आहे. या दानाला देखील खूप जास्त महत्व आहे. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.